दरम्यान दिवंगत दाभोलकर यांची अपत्य हमीद आणि मुक्ता यांच्याकडून अनिसवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जातोय. दाभोलकरांचे शागिर्द अविनाश पाटील यांनी हे आरोप केलेत. शेकापचे नेता आणि अनिसचे संस्थापक अध्यक्ष एन डी पाटील यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी झालेली नेमणूक हे ताज्या वादाचं मूळ आहे. हा वाद आणि त्यानिमित्ताने झालेले आक्षेप पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अनिसच्या खात्यात कोट्यवधी रुपये आहेत. हमीद मुक्ता गटानं अनिसवरील कब्जा मागे हे प्रमुख कारण आहे. हमीद मुक्ता गटाने अनिसच्या अध्यक्षपदी एन डी पाटील यांच्या बायकोची अध्यक्षपदी नियुक्ती बेकायदा असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. हमीद मुक्ता दाभोलकर यांचा अनिसशी काही संबंध नाही असंही पाटील यांनी म्हटलंय. अनिसशी संबंधित नसताना अध्यक्षाची नेमणूक बेकायदा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणावर अविनाश पाटील काय बोललेत पाहूयात. संघटनेच्या वतीने अशा स्वरूपाची कुठलीही निवड केलेली नाही. आदरणीय भाई प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील सर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते आणि 17 जानेवारीला त्यांचं निधन होईपर्यंत ते अध्यक्षपदी राहिले. आमच्या संघटनेची निवड 3 वर्षाच्या कालावधी पूर्ण करून जून 2022 संघटनेतर्फे केली जाईल, त्यामुळे हा खुलासा आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवावा. अनिसच्या